यावर्षी झालेल्या तुरीच्या विक्रमी उत्पादन आणि तूर खरेदी केंद्राच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. शेतकऱ्यांची तूर तातडीने खरेदी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत, मात्र यात आता पक्षीय राजकारण सुरू झालंय, त्यामुळे तूर खरेदी आणखी रेंगाळण्याची चिन्ह आहेत. राज्यात यावर्षी 16 लाख हेक्टर क्षेत्रावर तुरीची लागवड झाली. तुरीचं उत्पादन देखील भरघोस झालं, त्यामुळे सरकारनं शेतकऱ्यांची तूर हमी भावानं खरेदी केली. या कामात गावोगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्यांना मोठी मदत केली. परंतु राजकीय हेतू मनात ठेवून बहुसंख्य कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी तूर खरेदीत विसंवाद निर्माण केल्याचा आरोप होतोय. ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत, त्या बाजार समितीमध्ये हमी भावापेक्षा कमी भावाने लिलाव करण्यात आले आणि कमी भावाने तूर खरेदी करण्यात आली आणि 30 तूर व्यापारी परत शेतकऱ्यांच्या नावावर सरकारला विकत आहेत. राज्यातील बहुसंख्य कृषी उत्पन्न बाजार समित्या या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. मात्र शेतकऱ्यांचं हित लक्षात ठेवून राजकीय हेतूनं कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं म्हणणं आहे. शेतकऱ्यांची ही जोपासणं ही आमचं एक मार्केट कमिटीचं आमचं कर्तव्य आहे आणि शेतकरीला प्राधान्य देऊन आम्ही तूर खरेदी करीत आहात. त्यासाठी पूर्ण सरकारला आणि तूर खरेदीसाठी शासकीय यंत्रणेला आम्ही मार्केट कमिटीच्या वतीनं पूर्णपणे सहकार्य करीत आहोत. हे पूर्ण आरोप हे राजकीय बिनबुडाचे आरोप आहेत, ह्यात कसल्याही प्रकारचं तथ्य नाही. विरोधक सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत, मात्र सर्वच ठिकाणी राजकारण होत राहिल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आधीच कर्जाच्या बोजानं बळीराजा दबलाय, अशात तूर खरेदीचं राजकारण करून त्याची अडवणूक न करता सहकार्य कसं करता येईल याकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष द्यायला हवं. महेश पोद्दार, झी मीडिया, उस्मानाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.